ठाणे रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात एका अभियंत्याचा मृत्यू झालाय. केरळहून येणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेस या गाडीला ठाणे रेल्वे स्थानकामध्ये थांबा आहे. आज दुपारी ही गाडी ठाणे रेल्वे स्थानकातील 6 क्रमांकाच्या फलाटावर आली असता चंद्रन केवी नामक 43 वर्षीय अभियंत्यानं चालत्या गाडीतून उडी मारली. मात्र फलाट आणि गाडी यातील अंतराचा अंदाज न आल्यामुळे ते पडले आणि गाडी आणि फलाटामधील पोकळीत अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी सुमारे 50 मिनिटं गरीब रथ एक्सप्रेस थांबवण्यात आली. अखेरीस रेल्वे सुरक्षा दल आणि पोलिसांनी फलाटाचा स्लॅब कापत त्यांना बाहेर काढलं. उपचारासाठी त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.